ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 13वा, यती धर्माचे निरूपण आणि अवधूत प्रल्हाद संवाद। नारद म्हणाला, वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषामध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा। तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावा। जर वस्त्र नेसावायचे असेल तर गुप्त अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी, आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणाऱ्या वस्तूशिवाय त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये। संन्यासाने सर्व प्राण्यांचे हित चिंतावे, शांत राहावे, भगवत परायण राहावे आणि कुणाचाही आश्रय न घेता स्वतःच रमावे आणि एकट्यानेच संचार करावा। हे संपूर्ण विश्व आणि कार्यकारणापासून वेगळे असलेल्या परमात्म्यामध्ये अंतर्भूत आहे असे जाणावे आणि कार्यकारण स्वरूप या जगामध्ये ब्रह्मस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे। आत्म्याकडेच लक्ष असणाऱ्या संन्याशाने सुषुप्ती आणि जागृती या दोन्हीच्या संधिकालात आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा, आणि बंधन व मोक्ष ही दोन्ही केवळ माया आहेत, सत्य स्वरूपात काही नाही असे समजावे। शरीराच्या अवश्य अशा होणाऱ्या मृत्यूचे किंवा अनिश्चित जीवनाचेही अभिनंदन करू नये। सर्व प्राण्यांची उत्पत्ती आणि नाशाला कारणीभूत असणाऱ्या काळाची फक्त वाट पाहत राहावी। अनात्म वस्तूंचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रांची आवड नसावी। आपल्या जीवन निर्वाहासाठी काही काम करू नये। केवळ वादविवाद करण्यासाठी काही तर्क करू नये किंवा कुणाचीही बाजू घेऊ नये। शिष्य समुदाय जोडू नये। पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करू नये। व्याख्यान देऊ नये आणि कोणतीही कामे सुरू करू नयेत। शांत समदर्शी महात्म्या संन्याशाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचे बंधन नाही। आपल्या आश्रमाचे चिन्हे त्याने धारण करावेत किंवा करू नयेत। त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह नसो परंतु त्याने आत्मानुसंधानात मग्न असावे। त्याने अत्यंत विचारशील असावे परंतु लोकात वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतःला दाखवावे। स्वतः प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की हा मुका आहे। याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात। अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधील तो संवाद आहे। भगवंताचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यासह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता। त्याने पाहिले की सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवरच एक मुनी पडून राहिले आहेत। त्यांचे अंग धुळीने माखले असल्याने त्यांचे निर्मळ तेज झाकले गेले होते। त्यांचे कर्म रूप वाणी आणि वर्ण आश्रम चिन्हे यावरून ते कोणी सिद्ध पुरुष आहेत किंवा नाहीत हे लोकांना समजू शकत नव्हते। भगवंताचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या शरणावर ठेवून नमस्कार केला आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना हा प्रश्न केला। महर्षी, उद्योग आणि भोगी पुरुषांच्या प्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे। जगाचा हा नियम आहे की उद्योग करणाऱ्यालाच धन मिळते, धनवानालाच भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचेच शरीर धष्टपुष्ट असते। याखेरीज पुष्टीचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही। आपण तर काही उद्योग करीत नाही, असेच पडून राहता, म्हणून आपल्याजवळ धन नाही, मग आपल्याला भोग कुठून मिळणार? भोगाशिवाय आपले हे शरीर धष्टपुष्ट कसे? हे विप्रवर, हे आम्ही ऐकण्यासारखे असेल तर अवश्य सांगावे। आपण विद्वान समर्थ आणि चतुर आहात। आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे। असे असताही आपण सर्व जग कर्म करीत असलेली पाहून सुद्धा समभावाने पडून आहात, याचे कारण काय? नारद म्हणाला, जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रश्न केला तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले। महामुनी म्हणाले, दैत्यराज, सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात। मनुष्याला कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यापासून काय फळ मिळते ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच। तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात। तरीसुद्धा राजा, मी जसे जाणले आहे त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो, कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझा सन्मान अवश्य केला पाहिजे। इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही, तिच्यामुळेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरावी लागते। तिने माझ्याकडून अनेक कर्मे करून असंख्य योनीमध्ये मला जन्माला घातली। कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे। ही स्वर्ग मोक्ष तिर्यक योनी तसेच या मानव देहाच्या प्राप्तीचे द्वार आहे। संसारातील स्त्री पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते हे पाहून मी कर्मापासून निवृत्त झालो आहे। सुखच आत्म्याचे स्वरूप आहे। सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे।
तसेच सर्व भोग ही मनोराज्य आहेत असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहतो। मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्म मृत्यूच्या चक्रात भटकत राहतो। अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणेच आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो। प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीराधिकारी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो। तो आपल्या प्रयत्नात सफल न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात। नेहमी शारीरिक वगैरे दुखाने बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी त्याला मरण हे येणारच असल्याने त्यांचा काय उपयोग आहे। लोभी आणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहतच आहे। भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो। जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत ते राजा चोर शत्रू स्वजन पशुपक्षी याचक काळ इतकेच काय स्वतःला सुद्धा भीत असतात। म्हणून ज्याच्यामुळे शोक मोह भय क्रोध राग परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा। अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत। त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हाला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे। मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते तसेच लोक मोठ्या कष्टाने धन संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो। यावरून सर्व विषय भोगापासून अलिप्त राहिले पाहिजे हे मी शिकलो। मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट असतो आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहतो। कधी थोडे अन्न खातो तर कधी पुष्कळ, कधी स्वादिष्ट तर कधी वेचव आणि कधी अनेक गुणांनी युक्त तर कधी अजिबात गुण नसलेली, कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो तर कधी अपमानपूर्वक दिलेली आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा तर कधी रात्री, तर कधी एकदा भोजन झाल्यावर सुद्धा पुन्हा भोजन करतो। मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो। म्हणून मला रेशमी सुती हरिणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र झाडाची साल किंवा आणखी काही जे वस्त्र मिळेल ते मी अंगावर घालतो। मी कधी जमिनीवर गवतावर पानावर दगडावर किंवा राखीच्या ढिगावरही पडून राहतो तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालातील पलंगावरील गादीवरही झोपतो। दैत्यराज कधी स्नान करून शरीराला चंदन लावून सुंदर वस्त्रे फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो तर कधी पिशाच्यासारखा अगदी नग्नपणे हिंडतो। माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच, म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कुणाची स्तुतीही करीत नाही। मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो। सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात त्यांचे चित्तवृत्तीमध्ये हवन करावे। या पदार्थासंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये मनाला सात्विक अहंकारात आणि सात्विक अहंकाराला महत्त्वाद्वारे मायेत हवन करावे। अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे। असा बुद्धीचा निषेध करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे। अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराच्या द्वारे आत्मस्वरूपात स्थित होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे। माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्र यांच्या पलीकडची वस्तू आहे। तू भगवंताचा परमभक्त आहेस म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले आहे। नारद म्हणाला, मुनीकडून परमहंसाच्या या धर्माचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्यांनी आपल्या राजधानीकडे प्रयाण केले। या ठिकाणी 13वा अध्याय समाप्त झाला। भगवान श्री कृष्णार्पणमस्तू।